अनेक कारणांसाठी उंबरा ओलांडलाय, पण दिवस सरला की पुन्हा इथेच येऊन रमली आहे मी। पण आता नवे लोक, नवी नाती, माझा जोडीदार आणि नवं आयुष्य माझी वाट पाहतंय, म्हणून सासरी तर जावंच लागेल। पण आईबाबांच्या मायेच्या कुशीतून कधीच दूर न गेलेली मी आता कशी इतक्या सहज हे अंगण सोडून जाईन कोणास ठाऊक। लहानपणी बाहेरून इवलसं तोंड करून आले की भैयाला लगेच कळायचं माझी कोणीतरी खोडी काढली असावी। मोठ्या भावाच्या तोऱ्यात मग तो जाऊन सर्वांना वडवून येईल। आईबाबांचं प्रेम असू दे किंवा भैयाची काळजी, माझ्या भोवती सतत फिरत राहते आणि मी त्यांच्या भोवती। दुसरं काही जगच नाही मुळी माझ्यासाठी। एक क्षणही या घरापासून दूर न राहू शकणारी मी अचानक या अंगणातून निघून जाऊन दुसऱ्या अंगणी फुलणार याचं माझं मलाच नवल वाटतंय। एखादी इच्छा मी बोलून दाखवली किंवा माझ्या मनात काय चाललंय याचा अंदाज प्रत्येकच वेळी कसं काय बरं आईबाबांना असायचा आणि अजूनही असतो कोणास ठाऊक। आज काय घडलंय, मला काय वाटतंय हे भैयाला सांगितल्याशिवाय मला कधीच चैन पडत नाही आणि पडणारही नाही। बाबाने कधीच माझ्यातलं अल्लडपणा, माझ्यातलं बालपण हरवू दिलं नाही। खंबीरपणा, स्वावलंबी असणे नेहमीच मी भैयाकडे पाहून शिकले। स्वयंपाक कला असेल, इतरांची काळजी घेणे असेल, नातीगोती सावरणं असेल, आईकडून मी कधी शिकत गेले आणि कधी इतकी मोठी झाले हे माझं मलाच कळत नाहीये। मी सासरी गेल्यावर कदाचित हे घर रिकामं भासेल, मोकळं वाटेल, पण माझ्या आठवणी मात्र इथल्या प्रत्येक कोपऱ्यात बोलत राहतील। बाबा आजारी पडल्यावर त्याची घेतलेली काळजी असेल किंवा आई थकली असल्यावर तिची घेतलेली जबाबदारी असेल, स्वयंपाकघरात बाबासोबत नवीन चविष्ट पदार्थ बनवणारी मी असेन किंवा आईकडून एखादा पदार्थ शिकणारी मी असेल, आईसोबत केलेल्या स्वाऱ्या असतील किंवा भैयासोबत न संपणाऱ्या गप्पा असतील, सगळ्या, अगदी सगळ्याच आठवणी मनात साठवून तुमचं हे पाखरू एका नव्या प्रवासाला सुरुवात करते। या नव्या जीवनात तुम्ही प्रत्यक्ष माझ्या सोबत जरी नसला, तुमच्या सहवासात जरी मी नसले, तरी तुम्ही दिलेली प्रत्येक शिकवण माझ्या सोबत आहे, त्यातून मी सगळ्याच जबाबदाऱ्या अगदी योग्य पद्धतीनेच पार पाडेल हे नक्की। भलेही आपला सहवास थोडाफार कमी होईल, मात्र माझे तुमच्याकडे असलेली ओढ आणि तुमच्यावर असलेलं प्रचंड प्रेम कधी कधीच कमी होणार नाही।